मंत्री जयंत पाटील यांच्याकडील जलसंपदा मंत्री पद मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवावे. भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार. करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री ही पदे काढून घेऊन त्यांना सांस्कृतिक मंत्री पद द्या व त्यांच्याकडील पदे मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे ठेवावीत अशी मागणी भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराला पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हेच कारणीभूत आहेत. बहुधा त्यांना ही पदे झेपत नाहीत असा आरोप करीत पृथ्वीराज पवार यांनी आज गुरुवारी सांगलीच्या टिळक चौकात पूरग्रस्तांना घेऊन आंदोलन केले. यावेळी जयंत पाटील हटावच्या घोषणाही देण्यात आल्या. आज सांगलीतील पूरग्रस्त नागरिक छोटे मोठे व्यापारी यांना घेऊन टिळक चौकामध्ये आम्ही जयंत पाटील म्हणजे सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांना हटवा आणि सांगली वाचवा यासाठी आंदोलन केलं. त्याचबरोबर आमची मागणी आहे की सांगलीचे पालकमंत्री पद आणि जलसंपदा खात्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःकडे घ्यावी आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण सायफन पद्धतीनं पूरग्रस्त भागाला पाणी देणं आणि तज्ज्ञ समित्या नेमून कायमचा येणाऱ्या पुरावरती कायमची उपाययोजना तसेच दुष्काळी भागाचाही त्यामध्ये निरसन होईल अशा योजना राबवाव्यात. सांगलीमध्ये कृष्णा कारखान्याची इलेक्शन जयंत पाटलांच्या पुढाकारानं लढली गेली त्यामुळं वाळवा आणि खानापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना वाढला आणि त्या दोन तालुक्याच्या रुग्णसंख्येमुळं अखंड जिल्ह्याला लॉकडाऊनमध्ये भरडलं गेलं. त्यामध्ये व्यापारी कामगार आणि छोटे मोठे व्यावसायिक यांचं फार मोठं नुकसान झालं. त्याला जयंत पाटीलच कारणीभूत आहेत. त्यानंतर जलसंपदा खात्याने वार्षिक शेड्यूलप्रमाणे धरणामध्ये पाणी ठेवलं नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यानंतर धरणातनंही पाणी सोडायला लागलं आणि किमान 10 फुटानं जास्त पाणी राहिलं. त्याचाही मोठा फटका व्यापारी रहिवासी आणि शेतकऱ्यांना बसलेला आहे. आता सोयाबीनला जवळजवळ 10,000 दर होता पण नदीकाठचं सोयाबीन पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून बर्बाद झालं त्यामुळं शेतकऱ्यांचं 1,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे. ऊसाच्या पिकाचंही तशीच अवस्था आहे. शहरातले रहिवासी असतील व्यापारी असतील त्यांचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळं हे न पेलवणारं खातं जयंत पाटलांच्याकडनं काढून घेतलं पाहिजे. त्यांना न जमणाऱ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून टाळत नाही आहेत तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना हटवलं पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. आणि जयंत पाटलांना करेक्ट कार्यक्रम करण्याची फार मोठी हौस आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्याचे लोककला आणि सांस्कृतिक मंत्री करावं आणि ते कार्यक्रम करेक्ट पार पाडण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर फिरावं अशी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी देऊन त्यांना ह्या दोन खात्यांवरनं हटवावं त्वरित. नाहीतर भविष्यामध्ये फार मोठं तीव्र आंदोलन आम्ही ह्या सांगलीमधून तर उभा करूच पण सांगली कोल्हापूर सातारा आणि सोलापूर अशा पश्चिम महाराष्ट्राला जर का न्याय द्यायचा असेल संवेदनशीलतेने जर का काम करायचं असेल तर ह्याला मुख्यमंत्र्यांनी ही खातं ही दोन खाती स्वतःकडे घेणं एवढा एकच पर्याय आहे. आज आम्ही निदर्शनं केली की जयंत पाटलांना म्हणजे पालकमंत्री पदावरून आणि जलसंपदा खात्यावरून हटवलं पाहिजे. त्याचबरोबर जलसंपदा खात्याची चौकशी झाली पाहिजे. जे पुराचं चुकीचं नियोजन केलं त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगलीचं पालकमंत्रीपद आणि जल यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.